ही बाई नाही तर वरत आहे ना, ब्लाउज घ्या शिवून. ते म्हणायची माझं शिवून द्या, माझं शिवून द्या. हे बी काय तुटून गेलं टायमावर. अय्या हे कसं निघालं? काय गं पूनम, काय करते? तुम्ही तर मार्केट मध्ये गेलता ना. झालं माझं काम, मग मी आली घरी. निघून हे काय घेऊन आले? साडी घेतली कुठं? मार्केट मध्ये पवन नगरला गेले होते, दुकानामधून साडी आणली. आता रक्षाबंधन आहे ना, मला राखी जायचं माझ्या भावाच्या घरी, म्हणा मी साडी नको का राखीला घालायला. आणि ते ब्लाउज शिवाय मी नाही शिवणार बरं का? मग दुसरं कोण शिवण? हे बाई हे तुटलंय पा, हे जोडायला एक तास गेला. जॉईंट करून द्यायचे ना मला? नाही हे दुकानात न्यावं लागतं, हे नाही जॉईन. आपण घरी करू, जुगाड करू काहीतरी. हे ब्लाउज मला शिवायचंय लोकांचं, गिरायकाचं. ते पण शिव, रात्री उद्या 12 वाजेपर्यंत जागून शिवून दे माझं ब्लाउज. मी 12 वाजेपर्यंत जागरण करू ब्लाउज शिव. रात्री 12 वाजेपर्यंत जागू बी, तुमचं ब्लाउज बी शिव, सकाळी उठून काम बी करू. काय झालं अशी मी मग 7:30 उठते ना रोज. मग 7:30 काय लय टाइम झाला काय? मग लोकांच्या बाया सकाळी 6 वाजता उठायच्या आणि 7:30 उठायची, तुला काही वाटत का? काय करू 7:30 उठून? सगळे झोपेल राहता तुम्ही, 8:30 झोपेल राहता. हे गेलं तुटून. मला मग ब्लाउज शिवायचं होतं लोकांचं ब्लाउज शिवलं भेटलं तर पैसे भेटतात, तुमचं शिवून थोडे भेटणार आहे. मग माझ्याकडे काही मागायचं राहिलं, कशी मागायची? ताई मला हे घेऊन द्या, ताई मला ते घेऊन द्या, साडी घेऊन द्या, ते घेऊन द्या, तर मला काही वाटत का तुझं माझं? आता ब्लाउज शिवायचं तर तुझं माझं का लगे? एकच आणली का? मग एकच आणली माझ्या पुरती. मला आणायची ना, मला तुझा असून लागेल तुझी भाऊ घेईन ना तुला. तुम्हाला कुठं तुमच्या भावाने घेतलं? तुम्ही तुमच्या पैशाने घेतले ना? माझा भाऊ मला पैसे देईन ना. आता त्याच्या अगोदरच घेऊन ठेवली. हा मला आवडली मग घेतली. नाही पर्यंत ब्लाउज शिव त्याच. मला वेळ नाही, मला मेहंदी बी काढायची माझी अजून. मग मेहंदी बी काढ ना उद्या. उद्या नाही, मला आजच काढायची. 2 दिवस अगोदर काढले. शिवायची 12 जणांचा मेहंदी काढत बसायची. 2 दिवस अगोदर काढले का चांगला कलर येतो मेहंदीला. अग पुन्हा तू चांगली मेहंदी काढती आणि ब्लाउज छान शिवती. शिव ग बाई माझी ब्लाउज. मी नाही शिवणार. तू किती हुशार आहे मला माहिती ना, ब्लाउज शिवायमध्ये. हे तुटलं पा, हे निघत आता नाही लागणार. हे मी नाही शिवत, पॅक होत बरोबर. मी तुला पॅक करून देते. एकच साडी आणली, मला म्हणजे ब्लाउज शिव. बरं असा असा विचार नाही केला की एखादी आपल्या बी घेऊन जाऊ. लहान आहे ती का काय? काहीच नाही, स्वतःसाठी घेऊन आले एखादी साडी. बरं तुला ना गणपती मध्ये ना महालक्ष्मी येतील ना आपल्या घरी, तुला चांगली भारी ती साडी घेऊन. नाही ही मी घेते, तुम्ही आण, तुम्हाला नंतर घ्या. आता हे माझ्या भाऊने घेतली माझी साडी. अजून तुमचा भाऊ कुठं ओळखलाच नाही? अजून त्या भाऊ जुनी आला तर कुठे लगेच साडी घेऊन राहिल्या. अगं ही माझ्या करता आणली, तू कुठं माझी तुझा डल्ला टाकू राहिली त्याच्यावर. आण मी माझी माझी साडी आण मी बाहेर दुसऱ्या बाईकडे टाकली शिवायला. बरं झाली कटली का बाई गेली ना फुकट शिवाय यांच्या वरतून वरून यांची ताय का रू बाबा. आपण कटली बाई माझं तरी काम होईल आता मध्ये चालू. परत का बरं आल्या फिरून पाडून? माझ्या दिराने सांगितलंय मला माझ्या बायकोकडे ब्लाउज शिवा म्हणे, बाहेर नाही टाकायचं म्हणे, शिलाई जायला अमेरिका मी नाही म्हणे. तुला सांगितलं, त्यांनी सांगितलं शिलाई तिला आपण क्लास शिकवेले, कशा करता शिकवेले. दिराला काही काम नाही का? तर शिव माझी साडी ब्लाउज शिव चांगलं, चांगला डिझाईन सगळं कर मस्त पैकी. तेच काम करते मी. हा मग तुम्ही काढून देता मला. अगं बाई तुला साडी घेऊन देईन ना. काय एकटे पुरते घेऊन आले मतलबी बाई? गणपती मध्ये साडी घेऊन. हे गेलं मड तुटून ब्लाउज शिवाय यांचे मधीच माझ्या डोक्याला ताण. मी तर माझंच वय ना पुरं, एक बोकांडे आणून ठेवलं. काही नाही काही नाही. ब्लाउज शिव पडपड नको करू. हा पडपड लोकांचे ठेवते बाजूला तुमचे शिवते. लोकांचे नंतर शिव. इथं गर्दी झाली राखीची, एक तर ब्लाउज येऊन पडले सारे डिगाच डिगार. यांचं मध्ये चाला कुठं ना, हे बी लागे ना. मर दे मी काही शिवतच नाही, शिवत माझं नाही शिवत.